तू हे काय करतोय स्त्री? मी फायरवॉल बांधतोय. ते करणं थांबव. तुला कळत नाहीये त्यात किती धोका आहे ते. मी पुस्तकात वाचलं की फायरवॉल कम्प्युटर्सना सुरक्षित ठेवतात आणि जरी त्यांचा वापर मोठ्या ऑफिसेसमध्ये करत असले तरी घरी देखील त्यांचा वापर केल्याने फायदाच होतो. त्यामुळे तू मला थांबवू नकोस. मिरी थांब, ते तुझ्या अकलेच्या आवाक्या बाहेरचं आहे. मला माहिती आहे पुस्तकात तसं लिहिलंय ते. पण तुला हे माहिती आहे तरीही तू मला का अडवतोयस? मी सीडच्या फायद्यासाठीच करतोय ना. मिरी, पुस्तकात लिहिलेली फायरवॉल म्हणजे एक प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा डिव्हाइस आहे ज्यांच्या वापराने तुम्ही तुमच्या नेटवर्कचे बाहेरच्या संकटांपासून संरक्षण करू शकता. हे बघ इकडे. हे बघ, हार्डवेअर फायरवॉल अशी दिसते, त्यासारखी नाही. माझी भिंत बाहेरच्या संकटांपासून कसं रक्षण करते हे तर मी समजू शकतो, पण तो डिव्हाइस कसं काय रक्षण करू शकतो? मिरी, हे धोके शारीरिक स्वरूपाचे नसतात. फायरवॉल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या एकत्रीकरणाने बनलेली असते जी इंटरनेटवरून होणारे हल्ले थोपवते आणि कंपनीच्या इंट्रानेट तसेच इतर अंतर्गत नेटवर्क्सवर नियंत्रण ठेवते. अरे, माझे सगळे कष्ट वाया गेले. मिरी, त्या भिंतीमध्ये दरवाजा का आहे? खरं तर तो प्रॉक्सी सर्व्हर साठी आहे. पुस्तकात लिहिलं होतं की तो दरवाजाच्या संरक्षणाचे काम करतो, त्यामुळे मला वाटलं आपला कॉम्प्युटर सर्वात सुरक्षित होण्यासाठी मी सुद्धा एक बनवला पाहिजे. मिरी, प्रॉक्सी सर्व्हर हा कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर प्रमाणे असतो जो सुरक्षा दरवाजासारखे काम करतो. सगळा डेटा आणि संदेश वहन हे त्यामधूनच प्रवास करू शकतात. त्यामध्ये डेटा कुठून आला आहे आणि त्यातील आशय पाहून तो डेटा सुरक्षित आहे की नाही हे ठरवले जाते आणि त्यानंतर प्रॉक्सी सर्व्हर तो डेटा कंपनीच्या नेटवर्क मधून बाहेर जाऊ द्यायचा किंवा आत येऊ द्यायचा की नाही याबद्दलचा निर्णय घेण्याचे काम करतात. मग सर्वच कार्यालयांमध्ये फायरवॉल आणि प्रॉक्सी सर्व्हर वापरत असतील ना? तसं नाहीये मिरी. प्रॉक्सी सर्व्हर्स मुळे वापरकर्त्यांवर बंधने येतात, त्यामुळे काही गोष्टी ऑनलाइन करण्यावर मर्यादा येतात. कदाचित सर्वच कंपन्यांना हे रुचत असेल असे नाही. आणि फायरवॉल्स बद्दल काय? फायरवॉल्स या महाग असतात आणि कार्यक्षमतेसाठी त्यांच्या यंत्रणेची कंपनीच्या गरजानुसार व्यवस्थापन करण्याची गरज असते. लहान कंपन्यांच्या बाबतीत त्यांना फायरवॉल्समुळे फारसा काही फायदा होत नाही, त्यामुळे अशा कंपन्या फायरवॉलचा वापर न करणेच पसंत करतात. म्हणजे आता मला हे सगळं साफ केलं पाहिजे. Heh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